सॅनिटायझरमुळे काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे खराब होऊ शकतात हे समोर आल्यानंतर आता चलनी नोटांनाही सॅनिटायझरचा फटका बसू शकतो का अशी शंका उपस्थित केली जात आहे. विशेष म्हणजे एटीएम मधून निघालेली नोट खराब असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ती नोट सॅनिटायझरमुळे खराब झाल्याचे खुद्द बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आल्याने अशा शंकेला आता स्थान निर्माण झाले आहे. संबंधित नागरिकांनी देवगिरी नागरी सहकारी बँकेच्या शहरातील एका एटीएम मधून 24 ऑक्टोबर रोजी पैसे काढले होते, मात्र त्यातील एक 500ची नोट अतिशय खराब अवस्थेत आढळून आली. त्यामुळे संबंधित ही नोट डुप्लिकेट असल्याचे वाटून नागरिकाने बँकेत चौकशी केली. त्यावेळी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित नोट डुप्लिकेट नसून सॅनिटायझरमुळे खराब झाल्याचे सांगितले. अर्थात संबंधित खराब नोट बँकेच्या कर्मचाऱ्याने बदलून दिली असली तरी सॅनिटायझरच्या संपर्कात आल्यामुळे किंवा सॅनिटायझर पडून नोट खराब होऊ शकते का अशी शंका नव्यानेच उपस्थित झाल्याने दिसून येत आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर शहरातील एका नागरिकाने ही बाब लक्षात आणून दिली आहे.